या काळात समाजाची घडण एका परिवाराला वेगळे करण्याचा प्रयत्न करते. अशा काळात जेव्हा कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी संवाद साधत नव्हते, एकमेकांपासून दुरावत चालले होते, अशा परिस्थितीत कोविड आला. कोविडने कुटुंबाला शरीराने एकत्र आणले, पण मनाने ते एकत्र येऊ शकले नाहीत. मग आता समाजाचा असा कोणता घटक आहे जो एका परिवाराला एकत्र बांधून ठेवू शकतो? जर वेळच एका कुटुंबाला वेगळा करू इच्छितो तर ते एकत्र कसे राहणार? काम, अभ्यास, समाज लोक जेव्हा कुटुंबात विघ्न आणतात तेव्हा ते एकत्र राहण्यासाठी काय करतात? या प्रश्नाचं उत्तर सहजासहजी मला देखील येत नाही. असो, मला गोष्टींची पहिल्यापासून ओढ होती. चला तर एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि कदाचित त्या गोष्टीतून आपल्याला आपलं उत्तर मिळेल. हॅलो. हां, ओके, आलो. मी आहे कमिंग सर. अरे ॲडम, ये बस. नको सर, तुम्ही बोलवलात म्हणून हातातील काम टाकून मी आलो. काही काम होतं का? अरे बस रे, कामं तर होतच असतात, शिवाय आता एवढी कामं तरी कुठे आहेत. बस थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय झालं सर, एखादा नवीन प्रोजेक्ट आला आहे का? एवढं कुठलं नशीब रे, उलट हातातले एक एक प्रोजेक्ट जाऊ लागले आहेत. ॲडम. हां सर. ऐकायला थोडं कटू आहे, पण कंपनीनी काही स्टाफ कमी करायचा कठोर निर्णय घेतला आहे, त्याच्यात तुझं देखील नाव आहे. काय म्हणजे माझी नोकरी? माझा नाईलाज आहे ॲडम. माझा संसार, माझी मुलं, त्यांचं शिक्षण. कळत आहे मला, पण तू धीर धर, परिस्थिती सुधरेल आणि एकदा काय मग कंपनी तुला परत बोलवून घेईल. डॅडी, काल तुम्ही मला कबूल केलेले पैसे द्या ना आता. नंतर बघू. नाही डॅडी, मला आताच पाहिजेत. तुम्ही मला काल सांगितलेलं आज देणार, आता मला पाहिजेत. पळ बघू इथून, चालती हो. मम्मा, टुडे समथिंग इज रॉंग विथ डॅडी, आता तूच बघून घे. अहो, आज काय झालंय तुम्हाला? आले गेल्या मुलीवर का ओरडता? काय म्हणून सांगू तुला सोनिया, अग आपला कपाळ फुटलाय, कपाळ. अहो, स्पष्टपणे सांगा तरी काय झालंय ते. अग माझी नोकरी गेली, पुढच्या महिन्यापासून आपली रोजीरोटी बंद. काय? अरे देवा. देवा, आता आम्ही जगावं तरी कसं? तुम्ही काळजी नका करू, आपला देव आहे ना, तो आपले बघून घेईल. असे हातपाय नका गाळू, आपल्याकडे हात आहेत ना, आपण काहीतरी करू. मी तुमच्या सोबत आहे, माझ्या एकटीच्या नोकरीवर ना आपण बघून घेऊ काय ते. हां
हाँ बोल फेलिया। फुटबॉल मैच? हाँ ये तो चल। मुलांनो लवकर या, रोजरी करू। तो पवित्रात्म्याच्या तो योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोटी तिला तर जन्मला खाली त्याने दुःख भोगले, त्याने श्वासा भिडे तो मरण पावला, त्यास पुरले तो दुःख उतरला, हाँ बोलो ना, हो हो, आणि समर्थ देवशेचे जुळे बसला आहे। प्रोजेक्ट झाला का तुझं? नाही रे, मी दादाला विचारणार, तो मदत करेल। अच्छा बरं आहे, मी पण बघते। तुला त्या रियाच्या बर्थडेसाठी पैसे मिळाले ना? हां मिळाले। चल बरं आहे, आपण एकत्र जाऊ। तुला मिळाले? हो मी आईला बोललेली, तिने सकाळीच दिले। मम्मा ऐक ना। बोल ग। मम्मा त्या दिवशी डॅडाने ते डॅडा रागात होते म्हणून बोलले ग, जाऊ दे ते, तू खेळ जा मला काम आहे। मग काय रेझ्युमे म्हणून झाला का? कुठे अजून चालूच आहे, तू झाला का? हां झालं, बाबा बसलो होतो त्या दिवशी, दोन तीन ठिकाणी अर्ज पण टाकला आहे। बरं आहे रे। तू टाकला का? नाही, तू पण टाकायला सुरुवात कर। हां मी बघतो ते। अरे जेसन तू अजून लोळत पडला आहेस का? चल उठ खाली ये, मला गुगल मीट ओपन करून दे, माझ्या लेक्चरची वेळ झाली आहे। काय आहे, किती वेळ तुला समजून दाखवायचं? लहान मुलांना कळते तेवढंही तुला कळत नाही का? परत परत दाखवायला मी काय रिकाम टेकडा आहे का? इथे जॉबचा पण पत्ता नाही। मग एक काम करतो, मी घरीच बसून राहतो, जॉब गेला खड्ड्यात। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बुद्धिस्ट आध्यात्मिक गुरु दलाई लामा आपल्याला सांगतात, जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपल्याला माहीत असलेलं आपण सांगत असतो, पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काहीतरी नवीन आणि नवल घडत असतं। या सिनडच्या प्रक्रियेमध्ये असंच काहीतरी नवीन आणि नवल घडणार आहे। सिनड म्हणजे सहप्रवासातील ख्रिस्तसभा, सहप्रवास म्हणजे सर्वसमावेशकता, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना एकत्र करून हा प्रवास करत आहोत। जे वर्तुळामध्ये आहेत आणि जे परिघावर आहेत अशा सगळ्यांना आपण एकत्र करून त्यांचं ऐकत असतो, त्यांचं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं संकलन करतो आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामध्ये आपण त्याची पार करत असतो। आणि म्हणून ही प्रक्रिया चार टप्प्यामध्ये आहे, जे धर्मप्रांत पातळीवर आहे, राष्ट्र पातळीवर आहे, खंडप्राय पातळीवर आणि वैश्विक पातळीवर आहे। आणि ही सिनडची प्रक्रिया ही सातत्याने अखंड चालू राहणार आहे, याच्यामध्ये बाधा नसणार। आणि म्हणून परमेश्वराची कृपा आपण जीवनात घेऊया आणि आपले जे अधिकारी वर्ग आहेत पोप महाशय यांच्या मार्गदर्शनाने हे सिनड आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करूया। मित्र हो, फादर थॉमस यांनी आपल्याला सिनेट म्हणजे काय आणि ते आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला अगदी सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं। आपण फादरांचे आभार मानूया। तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात असे काय केले आहे किंवा काय करीत आहात जेणेकरून तुम्ही चर्चच्या पर्यायाने देवाच्या जवळ येत आहात? दादा दादा, माझ्या स्कूलचे एक प्रोजेक्ट आहे, थोडी मदत करशील का? बोल ना, काय पाहिजे? स्वेन किया लवकर या, प्रार्थनेचा टाइम झालाय। चल आता आपण जाऊ, चल नंतर बोलू। तुझ्या प्रोजेक्टचं काय झालं किया? दादा मदत करेल, होईल ते। छान,
आपण ॲडमच्या कुटुंबाला मदत करायला हवी. हो, मलाही तसं वाटते. संकटकाळी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. कशाला? आपण कशाला करायची मदत? त्यांचं ते बघून घेतील. अरे काय बघून घेतील? आपण काल सिनेटच्या सभेत काय ऐकलं? आपण एक आहोत, एक कुटुंब आहोत. आपण सगळे हातात हात देऊन जगायला हवं. सर्वांना एकत्र घेऊन चर्च मध्ये आलं पाहिजे. सर्वांनी एकत्र देवाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. हाय, कसा आहे तू? मी मस्त. काय चाललंय? काल ट्रेन मध्ये दिसला नाही. काय सांगू, नोकरी गेली माझी, आता घरीच असतो. अरे सॉरी, तू तुझा धीर सोडू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुमच्या काही शब्दांनी किती धीर आला म्हणून सांगू, पण तुम्ही हे कोणाला सांगू नका. नुसती चर्चा नको, मुलांना देखील माहीत नाही. माहीत नाही का बरं? नुसताच त्यांना टेन्शन कशाला? ते बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्यावर आलेलं संकट एकट्याने डोक्यावर घेऊ नका. सगळ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन परिस्थितीची जाणीव करून द्या. मी पत्नीला कल्पना दिली आहे, बघू आता मुलांचं. बघा, शेवटी परिस्थिती माणसाला धडा शिकवते. शिवाय आपण एकटे नाहीत, सगळं समाज आपल्या पाठीशी आहे, आपला चर्च आपल्या सोबत आहे. सिनेटची ही शिकवण आहे, एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. ते तिकडलं चॉकलेट दे मला, आमच्या कियाला खूप आवडते. कशी आहे ती? खूप दिवस झाले दिसली नाही. काय सांगू, आम्हालाच दिसत नाही. अख्खा दिवस तिचा अभ्यास, तिचा खेळ आणि तिची मैत्रिणी. कालच बोलवत होती, ती फ्रेंड आहे ना रिया, तिचा बर्थडे आहे, तिथे जायचं आहे म्हणून पैसे मागत होती. रिया म्हणजे ती निवा त्यांची पण मैत्रीण ना? तीच. निवाने तर नाही मागितले पैसे. काय? नाही नाही, काय नाही. ऐक ना ग, काल पीटर बोलत होता की मी घरी मुलांना सांगितलं पाहिजे. कशाबद्दल? जॉबच. काय, कशाला? त्याला का नुसतंच टेन्शन द्यायचं? तो बोलला की मुलांना सांगितलं का त्यांना पण कळेल घरची परिस्थिती काय आहे म्हणून. आपलं सुखदुःख कुटुंबासोबत वाटलं पाहिजे. खरंच गरज आहे का? माहीत नाही. काय झालं डॅडी, तुम्ही बोलवलं काय? काम होतं का? काम नाही रे, सांगतो तुला. काही दिवसापासून मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि म्हणून मी त्या दिवशी तुझ्यावर ओरडलो. कसलं टेन्शन डॅडा? पोरी, मला कामावरून काढलं आहे, नोकरी गेली माझी. काय, नोकरी गेली? तुम्ही चिंता नका करू, माझी नोकरी आहे ना, आपण सावरू त्यात. तुम्हाला सांगायचा हेतू टेन्शन द्यायचं नव्हतं, पण तुम्हाला देखील कळालं पाहिजे घरची परिस्थिती काय आहे म्हणून. आता आपल्याला खर्च जरा कमी करावा लागेल. आपला देव आहे ना, तो आपले बघून घेईल. पण आई, नोकरी नाही, पैसा नाही, मग आपण कसे भागवणार? सेव्हिंग्स आहेत ना. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मी नोकरी शोधतोय, लवकरच मिळेल, काळजी नाही. पण तोपर्यंत आपण जरा जबाबदारीने वागलं पाहिजे. डॅडा तुम्ही बिझी आहेत का? नाही ग, ये ना बस, बोल. डॅडा, त्या दिवशी मी तुमच्याकडून ते पैसे मागितले होते. अगं हो, विसरलोच ते मी. बोल ना, किती पाहिजे होते? नाही नाही डॅडा, नको. का, जाणार नाहीस का बर्थडेला? डॅडा, तुम्ही त्या दिवशी मला पैसे दिले नव्हते ना, म्हणून मी मम्माच्या पर्समधून पैसे घेतले होते. काय, तू पैसे चोरलेस? आय एम सो सॉरी डॅडा, मला खरंच असं नाही करायचं होतं, पण तुम्ही त्या दिवशी माझ्यावर ओरडला आणि मला तुमचा खूप राग आला. मला ते पैसे नको, तुम्ही घ्या हे, मी पार्टीला नाही जाणार. मम्माला माहिती आहे त्याच्यातलं काय? नाही डॅडा. ठीक आहे, जा तू, आपण उद्या बोलू. निवा, हे घे, तुला पैसे पाहिजे होते ना? नाही मम्मा, मी ते त्या दिवशी तुझ्या पर्समध्ये. डॅडा बोलले मला. ठीक आहे, एकदा चूक होते, परत नको करूस. सॉरी मम्मा. इट्स ओके, मी ही दुर्लक्ष केलं, सॉरी. नेक्स्ट टाइम नाही होणार असं, खात्री धर. काय रे पुरा,
काय झालं? काय नाही, आज इंटरव्ह्यू होती ना तुझी? हा, कशी झाली? कशी झाली काय, रिजेक्ट झालो. अरे मग ठीक आहे की? डॅडा इकडे तुमची नोकरी नाही, मला सुद्धा नोकरी नाही. आता नाही मिळाली तर नंतर मिळेल. पण डॅडा मी फेल झालो. हे बघ, अपयश सगळ्यांना भोगावंच लागतं आणि ते आपल्या हातात देखील नसतं. पण त्या अपयशानंतर आपण काय करतो हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं. तरी नैराश्य सोडून दे आणि पुढची इंटरव्ह्यूची तयारी कर. जॉर्ज, ही फक्त एक जागा नाही, एका जागेवर इमारत बांधून त्याला चर्च बोलू शकत नाही. चर्च हे श्रद्धेचा स्थान आहे. चर्च म्हणजे चर्च मध्ये येणारी माणसं. वी आर द चर्च. आपण चर्च म्हणून कसं काम करावं हे सिनड आपल्याला सांगते. सिनड ही आपल्याला एकत्र बांधून ठेवते, फक्त एका कुटुंबाला नाही तर पूर्ण समाजाला. सिनड संवाद साधायला, ऐकायला आणि परिवर्तन घडवायला लोकांना प्रोत्साहित करते. यालाच खरं ख्रिस्ती जीवन म्हणतात. दिस इज आ चर्च ऑन द पाथ टुवर्ड्स सिनडॅलिटी.